पारंपरिक रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज रात्री नवरात्र प्रत्येक दिवशी एक एक गोड करायची पूर्वी पद्धत होती की रोज एक पदार्थ गोड करायचा, असे आज पाच पदार्थ मी आपल्याला करून दाखवते। हा तर प्रथम आपण करत आहे बटाट्याचा शिरा। बटाट्याचा शिरा हा बटाटे उकडून भाजले आहे आणि आता हे भाजले आलेच आहे, याच्यात थोडी साखर टाकायची। नवरात्राचं सगळीकडे चैतन्य चालू आहे, सगळीकडे आनंद सुरू आहे। कसा छान खमंग होतोय हा बटाट्याचा शिरा। छान भाजून घ्यायचा। शिजला की काढून घ्यायचा। शिजत आलेला छान वास सुटलेला आहे याचा आणि खमंग झालाय। दाखवते तुम्हाला प्लेट मध्ये तुपकट नाही। हे बघा किती छान खमंग झालेलं आहे। आता याच्यामध्ये हे स्वच्छ करून घ्यायचं, हे भांडं स्वच्छ करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मखाना जो आहे तो बारीक केलाय त्याची मग ह्याच्यामध्ये तूप घालते। थोडं भाजून घेते मी याला आणि याच्यामध्ये तूप घालते। हे बघा हा मखाना आता हळूहळू छान भाजायचा। हळूहळू छान भाजायचं। हीच एक ड्रायफ्रूट असल्यामुळे मी त्याच्यात बाकी काही ड्रायफ्रूट टाकलेले नाही आहे। आता हे भाजून झालं की याच्यात दूध घालून मग साखर घालून थोड्या वेळाने दूध छान याच्यात शिजले पाहिजे। मखाने छान मऊ गरम झाले पाहिजे असे ते पातळ केले आहे, बारीक केले आहे मिक्सर मधून। छान थोडे शिजले की त्याच्यात बारीक साखर घालायची, खूप नाही घालायची बारीक साखर। मी याच्यामध्ये पेंड खजूर थोडे घालते, पेंड खजूरचे तुकडे थोडी चव यायला। पेंड खजूराला एक प्रकारे गोडवा असतो स्वतःचा, छान लागतो अगदी। याच्यात थोडी साखर टाकूया, चार पाच पेंड खजूर मी टाकले बारीक तुकडे करून।
चार चमचे साधारणपणे साखर घातली आहे। थोडं याला आता शिजू द्यायचं, म्हणजे ते विरघळेपर्यंत, साखर विरघळेपर्यंत शिजू द्यायचं। हा झालाय आपला दुसरा पदार्थ। आता तिसरा पदार्थ आपण करणार आहोत गुळ शेलो। गुळ शेलो हे खूप जुना पदार्थ आहे। गुळाची खीरच एक याच्या दुधी भोपळ्याची किंवा या भो बघा कशी छान होते, सुंदर मस्त चांगली। त्याच्यात विरघळू द्यायचं हे सगळं, मुरू द्यायचं। लहान मुलींना शाळा वगैरे असतात, शिवाय घरं दूर दूर असतात, त्यामुळे आजकाल ही प्रथा दिसून येत नाही। पूर्वी जिथे बालाजीचं किंवा अजून दुसऱ्या एखाद्या देवाचं त्यांच्या घरातले जे काय असतील, कुलस्वामी, कुलगुरु, कुलगुरु म्हणण्यापेक्षा कुलदेवता, तर त्यांच्या ह्याच्यात एखाद्या ब्राह्मणाला किंवा सवाष्ण आणि ब्राह्मण असं दोघं असले तर त्याला मेहून म्हणायची पद्धत होती। असं बोलवलं जायचं आणि रोज 9 दिवस त्याला त्यांच्या म्हणजे त्यांचे पाय धुवणे, त्यांना हळदी कुंकू म्हणजे लेडीजला हळदी कुंकू, पुरुषांना नारळ वगैरे, स्त्री सवाष्ण असते तिला ओटीची ओटी भरली जायची, फळं ड्रायफ्रुट्स वगैरे त्याच्यातून दिले जायचे, तिला घरात जे धान्य फराळ असेल ते खाऊ घातल्या जायचे, किंवा तिला उपास असेल तर उपासाचे पदार्थ दिले जायचे, अशी पद्धत तेव्हा होती। आता काळाच्या ह्याच्यात ते सगळं बदललेलं आहे आणि कोणी आता तेवढं हे करत नाही, पण आपल्याला ते माहिती पाहिजे म्हणून सांगत आहे की जुन्या काळी काय होतं। तुमच्याही घरी होत असेल, तुम्हाला माहितीच असेल। आता मी करते हे कोवळं जे आहे याला गुळ शेलही म्हटलं जातं, कारण याच्यात गुळ टाकला जातो आणि याला गुळ शेलो म्हटला जातो। तुपात भिजलं पाहिजे, इतकं तूप टाकायचं थोडं। आता आजकाल कोणी याच्यात थोडं हे होत आलं की याच्यात थोडं कब्बर इतकं दूध टाकून थोडस त्याच्यात चांगलं उकळून घ्यायचं आणि मग गूळ घालायचं। मग गूळ घालायचं छान होत आहे हे। खमंग भाजला जातो, त्याचा रंग बदलतो गुळ टाकल्यावर। आता थोडं दूध घालते मी त्याच्यात,
आता याचा रंग बदलला, तुम्हाला दिसत असेल याचा रंग बदललेला। आता याच्यात थोडं गुळ घालायचं, गुळ घालायचं, हे थोडंच केलेलं आहे। आता परत एकदा त्याला छान उकळवून घ्यायचं। किती छान होते। बघा मी व्यक्ती करून दाखवते चमच्यात, किती छान रंग आलाय याला। आपण पाहतोय उपासाची साटोरी, ह्याच्यात आपण पहिले अर्धा चमचा खसखस टाकली, एक चमचा भर तेल घातले आणि यानंतर दाण्याचं पीठ घालत आहे। दाणे आणि गूळ आहे याच्यात, याचं पीठ घालत आहे। ह्याच्यात आपल्याला टाकायचंय थोडस बाजरीचं पीठ, बाजरीचं पीठ बाजरीच्या पीठात असतं। हे सगळे उपासाचेच पदार्थ, हे थोडं छान खमंग भाजून घ्यायचंय आपल्याला। थोडीशी साय टाकलेली आहे दुधाची, थंड झालं की ह्याच्या साठवण्या करायची, त्या शॅलो फ्राय करायचं। आता मी करत आहे सांजोया, उपासाच्या सांजोया, उपासाचे जे पीठ आहे त्यालाच थोडस हे करा भाजून वगैरे, आणि त्याच्यामध्ये सगळा सुका मेवा खोबरं शेंगदाण्याचं पीठ असं टाकून हे केलेलं आहे। जशा आपण रव्याच्या सांजोऱ्या करतो, तर रव्याच्या सांजोऱ्या आपण ज्या करतो तेव्हा आपण रवा भाजून घेतो तसंच करायचंय। सारण तयार करून घेतलंय मी त्याचं प्रथम, हे सारण तयार करून घेतलंय मी त्याचं प्रथम। आणि सारण थंड झाल्यावर मी त्या साटोरी जी आहे तिला पहिल्यांदा भाजून घ्यायचो कढईमध्ये किंवा तव्यावर। मी करत बघा ही दुसरी साटोरी करते मी, त्याच्यावर आता तूप घालायचं। पाचवी नंतर नवरात्राची खरी मजा सुरू होते, सगळीकडे गाणी भजणं भजगोंकाला बोलवणं असं सगळं सुरू होत आणि मंगलमय वाटत हे सगळं। हे बघा ही भाजून घेतल्यानंतर ही अशी छान तुपामध्ये शॅलो फ्राय करायची,
खरं डीप फ्राय करतात पण आजकाल आता तब्येतीमुळे डीप फ्राय आपल्याला कोणाला खाता येत नाही. आपल्या भारतखंडातल्या भारतातल्या ज्या ज्या शौर्यवान स्त्रिया निघाल्या ज्यांनी शत्रूला मोठ्या हिमतीने लढा दिला आणि प्रतिकार केला अन्यायाला त्यांच्या स्मृतीबद्दलच देवीचा नवरात्र बसवण्यात येतो असं त्या जुन्या पुराणातल्या कथांवरून दिसत. आणि खंडो आता ही बघा ही छान किती मस्त झाली. हे बघा सगळे पाच गोड पदार्थ नवरात्राच्या नैवेद्यासाठी तयार आहे. कधी कधी पूर्वीच्या काळी रोज एक नवीन पदार्थ करायची पद्धत होती. कधी कोणाच्या घरी रोज पंचपक्वान्न राहायचं. जसं ज्याच्या घरची प्रथा असेल परंपरा असेल त्याप्रमाणे तो करायचा. आता मी तुम्हाला हे उपवासाचे पाच गोड पदार्थ करून दाखवते दाखवलेले आहे रेसिपी. आता त्याची प्लेटिंग दाखवत आहे. हे आहे गुळ शेलं म्हणजे कोहळं लाल मोठा भोपळा जो असतो लाल भोपळा तो किसून तुपात भाजून त्याच्यात दूध टाकून त्याला शिजवायचं मग त्याच्यात गुळ टाकायचं म्हणून त्याला गुळ शेलं सुद्धा म्हणायची पद्धत आहे. हे मखाना जो आहे त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं भाजून घ्यायचं आणि त्याच्यात दूध घालून आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे घालून याच्यामध्ये फक्त विलायची टाकलेली आहे विलायची आणि जायफळ याच्यात ड्रायफ्रुट्स टाकून त्याच्यानंतर मग ते दुधात शिजवलेलं आहे. ही आहे साटोरी ही उपासाची साटोरी आहे. ही आपली जे भाजणीचं पीठ असतं त्याच्यापासून तयार केलेली आहे. त्याच्यात खोबरं दाणे हे सगळं भाजून घेतलं थोडंसं भाजणीचं पीठ टाकलेलं आहे खूप त्याच्यानंतर विलायची पावडर टाकली जायफळ पावडर टाकली हा आहे बटाट्याचा शिरा. बटाटे उकडलेले बटाटे तुपात छान भाजून घ्यायचे आणि हा बटाट्याचा शिरा. हे शेंगदाण्याचे आणि गुळाचे शेंगदाण्याचा कूट केला आणि त्याच्यात गुळ मिसळून त्याचे लाडू केलेले. तर अशा तऱ्हेने आपली फराळाची थाळी तयारी. चला मग तुम्ही करा नक्की तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा दिले तर मला आवडेल. धन्यवाद.